इच्छित या तुम्ही गाडीत बसा। पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या विरोधकांना शह देण्यासाठी अभिजित पाटील यांच्या पाठीवर पवार साहेबांचा हात। संपादक प्रसाद कुलकर्णी। कैलासवासी विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी काल सोलापूर जिल्ह्यातील व मुळात पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला। पंढरपूर येथील युवा उद्योगपती तसे साखर कारखानदारीमध्ये नाव लौकिक व दबदबा निर्माण करणारे विठ्ठल परिवाराचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित उर्फ आबासाहेब धनंजय पाटील यांना कार्यक्रमास आल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांनी बाहेर पडताना अभिजित तुम्ही चला गाडीत बसा असे सांगितल्यानंतर त्या तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। खुद्द पवार साहेबांनी अभिजित पाटील यांना गाडीत बसल्यामुळे पंढरपूर तालुका बरोबर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे रचना झाल्यानंतर 2009 पासून ते 2021 पर्यंत दिवंगत आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले। सुरुवातीला त्यांनी रिडालोस मधून उमेदवारी घेत नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 2009 ते 2014 काँग्रेसमध्ये 2014 ते 2019 पर्यंत ते काँग्रेसमध्ये राहिले। त्यानंतर त्यांनी सुद्धा 2019 निवडणूक लढवण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली। पण स्वर्गीय भारतनानांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने अचानकपणे समाधान अवताडे यांना उमेदवारी देऊन तेथील जागा चांगल्या मताधिक्याने निवडून आणली। त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गडबाजी त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या नाराजीने त्यामुळे अनेक प्रसंग घडत गेले। त्या अनुषंगानेच खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी अभिजित पाटील यांना तुम्ही पुढील विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा असा तर संदेश दिला नसेल ना। त्याचबरोबर पवार साहेबांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपाला एक सक्षम पर्याय दिल्याचे सुद्धा समाज माध्यमातून बोलले जात आहे। अनेक दिग्गज नेते मंडळी तिथे उपस्थित असताना सुद्धा अभिजित पाटील यांना गाडीत बसून यवतपर्यंत एकत्र प्रवास केल्यामुळे जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेची उमेदवारीची माळ अभिजित पाटील यांच्या गळ्यात पडणार असल्याचे दिसत आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनाही हा एक महत्त्वाचा संदेश असल्याचे या सर्व घडामोडीतून दिसत आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणल्यापासून अभिजित पाटील हे मोठ्या प्रमाणात लाईमलाईट मध्ये आलेले आहेत। हाच धागा पकडून शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना गाडीत बसून महत्त्वाचा सल्ला दिल्याचेही विश्वसनीय सूत्रधारांकडून समजत आहे। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी जबाबदारी सुद्धा अभिजित पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता आहे।